भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय प्रभाग क्रमांक 64 कोपरगाव डोंबिवली माजी नगरसेविका शारदा पाटील यांच्यातर्फे भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन प्रभागातील महिलांसाठी करण्यात आले होते. रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःला वेळ देणे शक्य होत नाही. हे लक्षात घेता शारदा पाटील यांच्यातर्फे भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन कोपरगाव येथील गावदेवी मंदिर रोड डोंबिवली येथे करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी लाभ घेतला. आज कोपरगावात माझे नाव शारदाताई राम पाटील. मी माझी नगरसेविका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची सरचिटणीस आहे आणि कोपरगावात प्रत्येक वर्षी माझा हळदी कुंकू असतो आणि या वर्षी तसाच साजरा झाला. महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि नागरिकांसाठी मी तत्पर सेवेला तयारच आहे आणि सर्वांची मी कामं करते. पूर्ण गरज तर आता पूर आला, कोणी काही केलं नाही, पण त्यांची यादी आणून मी बाळासाहेब थोरातांना पण भेटले आणि जी आता मी लोकांचं घरं उरलेली भरपूर नुकसान झालेलं आहे त्यांच्या याच्यासाठी माझे सदैव प्रयत्न चालू आहे. 2 महिने झाले आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, बाळासाहेब थोरातांची घेतली, पुन्हा एकदा घेणार आहे आणि जे पुरा सर्वांचे नुकसान झालेलं आहे तो त्यांचा मी हे करण्याचं नुकसान भरपाईचा प्रयत्न चालू आहे आणि ते पूर्ण मी करणार. जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. यावेळी आशाताई नेगी, प्रिया पाटील, अर्चना पाटील, निर्मला जोशी, माधुरी धमापूरकर आदी महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अक्षय शिंदे, संघर्ष न्यूज, डोंबिवली. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.